नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन जाहिरात आली, नवीन नोटिफिकेशन आली की त्याची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळत असते. अशाच पद्धतीची एक नवीन जाहिरात आलेली आहे, अमरावती महानगरपालिका यांच्यामार्फत एक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ही जाहिरातची आपण सविस्तर माहिती घेण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती वजा सूचना, चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यावरती तुम्हाला प्रत्येक जाहिरात, प्रत्येक अपडेट, प्रत्येक माहिती वेळोवेळी मिळत असते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, तिथे तुम्हाला प्रत्येक माहिती वेळोवेळी प्रोव्हाइड केली जाते. चला तर पाहू ही जाहिरात. मित्रांनो, ही जाहिरात आहे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान एकात्मिक आरोग्य सोसायटी महानगरपालिका अमरावती. तर ही जी जाहिरात आहे ती निवळ कॉन्ट्रॅक्टिव्ह स्वरूपावरती 11 महिन्याच्या करार तत्वावरती असणार आहे. तर यामध्ये खालीलप्रमाणे पदं दिलेली आहेत, क्वालिफिकेशन मागितलेलं आहे, मानधन दिलेलं आहे. तर आता आपण लगेच माहिती पाहू. तर त्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी. त्यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे MBBS रजिस्ट्रेशन विथ MMC. त्यानंतर त्याची जी एकूण जागा आहेत A-2, A-1, Visa-1, इतर मागासवर्गीय 3, खुल्याला 2 आणि EWS-1. अशा पद्धतीने 10 जागा आहेत एकूण पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीच्या. त्यानंतरची क्वालिफिकेशन त्यांची वयामर्यादा मागितलेली आहे, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष. मानधन दिल्या जाणार आहे 60,000 रुपये पर मंथ. त्यानंतरचं पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे 12वी सायन्स, GNM कोर्स किंवा BSc नर्सिंग मान्यताप्राप्त संस्थेमधून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन विथ MNC. एकूण जागा आहेत 10. तुमचं वयमर्यादा मागितलेलं आहे 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष. मानधन दिल्या जाणार आहे 20,000 रुपये पर मंथ. त्यानंतरचं पद आहे लॅबोरेटरी टेक्निशियन, 3 नंबरचं पद. क्वालिफिकेशन मागितलेलं आहे BSc पास, DMLT पदवी किंवा पदविका शासनमान्य संस्थेतून उत्तीर्ण. एकूण जागा आहेत 2. ओपनसाठी 38 वर्ष, कास्टसाठी 43 वर्ष. मानधन दिला जाणार आहे 17,000 रुपये पर मंथ. त्यानंतर फार्मासिस्ट आहे, यासाठी तुम्हाला डी फार्मसी शासनमान्य संस्थेतून उत्तीर्ण आवश्यक आहे. 1 जागा आहे. ओपनसाठी 38 वर्ष, खुल्या प्रवर्गासाठी 38, राखीवसाठी 43 वर्ष. 17,000 रुपये मानधन दिले जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जर तुम्ही अप्लाय करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर ही जी तुम्हाला संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे www.amtcorp.org या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथून अप्लाय करायचं आहे. ऑफलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि हे जे अर्ज करायची अंतिम तारीख आहे त्यांनी ते दिलेलं आहे 30/4/2021 तुम्ही अर्ज करू शकता. 5 तारखेला तुमची यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 7 तारखेपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या अशा सूचना केलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही वाचून घ्या. जेव्हा तुमची पात्र आणि अपात्राची यादी लागेल तुम्हाला एक अर्ज सोबत घेऊन जायचं आहे. त्या अर्जाचा नमुना तुम्हाला लगेच मी दाखवतो. सोबत तुम्हाला काही डॉक्युमेंटसुद्धा जोडायचे आहेत, तेसुद्धा तिने इथे डॉक्युमेंट दिलेले आहे, तुम्ही इथे वाचू शकता. हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट तिथे सोबत घेऊन जायचे आहे मुलाखतीला जाताना. विद्यार्थी मित्रांनो, 5 तारखेला जेव्हा तुमची यादी प्रसिद्ध होईल, मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल, तुम्हाला हा अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती पूर्ण माहिती भरायची आहे, फोटो चिटकवायचा आहे आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे. याची प्रिंटआउट करून व्यवस्थित भरून तुम्हाला ह्या मुलाखतीला जाताना सोबत घेऊन जायचं आहे. इथे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय सोबत जोडलेले आहे त्याचे नावंसुद्धा लिहायचे आहेत. तर हा तुम्ही नमुना नक्की डाउनलोड करून घ्या. तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, तो भरायचं आहे, नंतर तुम्हाला तिथे जमा करायचे आहे. त्यानंतर तुमचं सिलेक्शन पूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तसेच इतर सोशल मीडियावरती नक्की शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना या चांगल्या संधीची लाभ उठवता येईल. तर व्हिडिओ शॉर्टपण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटत पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.